पूरा देश ज्या घटनेने हादरून गेला, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हलल निर्माण झाली, तो पुलवामा अटॅक अतिशय महाभयंकर असा आत्मघातकी हल्ला, ज्यामध्ये जवळजवळ 40-45 जवान शहीद झाले आणि एकदम विभिन्न आणि विचित्र अवस्थेतला हा हल्ला होता, जेणेकरून प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहिल्याशिवाय राहिले नसतील असा हा हल्ला. पण जे जवान शहीद झाले त्याने एकच सांगितलं, एकच मेसेज दिला, कर चले हम फिता जाने वतन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो. तर आता आपण वतनचे लोक म्हणजे आपल्या या कालुस्ता ग्रामपंचायतीला आज शोकसभा आहे आणि त्या शोकसभेच्या दरम्यान आपण काही लोकांचे विचार घेणार आहोत. तर शानवास शाह, या घटनेचा आपण तीव्र निषेध करतो. हा अतिरेकी हल्ला म्हणजे पूर्णपणे भ्याड हल्ला याच्यासाठी म्हणावा लागेल की ही वाहनं जात होती आणि त्याच्यावर येऊन त्यांनी हल्ला केला. सैनिक मरतो, सैनिक हा मरण्यासाठीच आपलं काम करत असतो, त्याचं कर्तव्यच ते असतं, परंतु त्याला अभिमान त्यावेळी असतो ज्यावेळी तो समोरचे 10 सैनिक मारून मरत असतो आणि त्याला अभिमान त्या गोष्टीचा असतो, म्हणून हा पूर्णपणे भ्याड हल्ला आहे. दुसरी गोष्ट, मी आज ह्या गावामध्ये आलेलो आहे, या गावामधील लोकांना एक सांगेन की आपण ज्यावेळी शहीदांना सलाम करत आहोत तर शहीदांना सलाम करताना सर्वप्रथम ते आपण त्यांच्या आई वडिलांना सलाम केला पाहिजे. आज आम्ही गावातील आपली मुलं असतात, आपल्या मुलावरच्या शरीरावर एखादा ओरखडा आला तर तो आपण सहन करत नाही, अरे बाबा तुला काय लागलं, हे आपण एवढा आपला जीव जळतो. आणि ते आई वडील जे आपल्या ह्या अतिशय प्रेम असणाऱ्या मुलांना आपल्या देशासाठी प्राण अर्पण करण्यासाठी सैनिकांमध्ये पाठवतात, आपण ही बाब मनामध्ये रुजवून घेतली पाहिजे. आपण आता शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्याशिवाय मी आमच्या कालुस्ता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन जनाब जी एम परदार साहेब मोहिद्दीन हसन परदार यांना विनंती करेन की आपण त्यांच्याकडे त्यांच्यासाठी 2 शब्द बोलावे ही विनंती करतो. कालुस्त्या खुर्दमध्ये काचे सरपंच उपसरपंच त्यांच्या मुख्य अध्यक्ष तमाम ग्रामपंचायतचे सदस्य बाजी सरपंच साहेबान व हवाती मद्रा, आज इस मौके पर हम सब यहाँ पर जमा हुए हैं वो इसलिए है कि पुलवामा में जो हमारे जवान शहीद हुए हैं उसकी हमें शदीद, जिस तरह से शहीद हुए हैं उनको हम इजहार ताज़ियत पेश करते हैं और जिन्होंने काम किया है उनकी हम शदीद मुज़म्मत करते हैं, निषेध करते हैं. ये मुल्क जो है हिंदुस्तान बड़ा वसी मुल्क है और इसमें तमाम जात के और
दीगर अलग अलग मजहब के लोग यहाँ पर भाईचारे से रहते हैं। आपको याद होगा कि जब 2005 में बड़ा सैलाब आया था तो उस वक्त जो एक बटालियन या ये आई थी हमारे यहाँ फोर्स की, उसमें कश्मीरी जवान भी थे, बराबर है ना, मुझे याद है। तो फौज में भी रिप्रेजेंटेशन सभी जात के लोगों को रहता है। मुल्क का कोई एक जवान शहीद हो गया तो हम सबों के दिल गमगुसार होते हैं, हम सब उसमें शरीक रहते हैं। ऐसे नाजुक वक्त में हम सब हुकूमत के साथ शाना बन शाना खड़े हैं और इंशाल्लाह जो भी हम सबों पर जिम्मेदारी दी जाएगी हम उसे बखूबी निभाएंगे, ऐसा मैं आप सभी तरफ से कहता हूँ। और आए हुए पत्रकार साहबान उनसे मैं विनती करता हूँ कि हमारे यहाँ भी माशाल्लाह माहौल ऐसा है कि कश्मीर में यहाँ से हजारों किलोमीटर दूर अगर कोई शहीद होता है तो उसका गम जैसे उनके फैमिलीज को होता है वैसा ही हमें भी होता है। हम सब एक खानदान की तरह रहते हैं। हम अल्लाह ताला से दुआ करते हैं कि उनके पसमानदगान को, उनके फैमिलीज को सब्र जमील अता फरमाए। और ये हमारा कारवां जो है इसी तरह बढ़ता रहे, जारी व सारी रहे। हम सब एक हैं, ऐसा मैं कह के अपने चंद अल्फाज खत्म करता हूँ। जय हिंद। आता आपल्यामध्ये आलेले हे ऑल इंडिया जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे प्रदेश अध्यक्ष व कोकण एक्सप्रेसचे संपादक सतीशजी कदम यांना विनंती करेन की आपण यामध्ये मनोभावना व्यक्त करा। कालुस्ते ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये आपण आज पुलवामा इथे काश्मीरमध्ये पुलवामामध्ये जे सैनिक शहीद झाले, 44 सैनिक आपले भारतीय लष्कराचे सीआरएफचे जवान शहीद झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी चिपळूण तालुक्यातून मला वाटते ही पहिलीच ग्राम ही असेल, ग्रामपंचायत असेल, आपण एकत्र आलो आहोत। त्यानिमित्ताने कालुस्ते एज्युकेशन सोसायटीचे जनरल जी एम परकार साहेब, सरपंच दाऊद परकार साहेब, आपण सर्व सदस्य ग्रामस्थ दंडामुक्ती सदस्य असतील या सर्व आपण एकत्र आलो आहोत। चिपळूण हे शहर आणि तालुका या परिसर हे भाईचाराचा एक मिसाल आहे असं मला वाटतं। अनेक वर्ष आपण गुणा गोविंदाने नावतोय, म्हणजे या निमित्ताने मला या भावना काय व्यक्त करायच्या वाटतात की महाराष्ट्र देशामध्ये काही घटना घडल्या तरी आपण एवढे सेन्सिटिव्ह आणि फॅमिलीअर आहोत। आपण बोला खंडाची जैसे हम होते तर आहोत की काही घडलं तरी आपल्याला इथे लगेच त्याच्या भावना तेव्हा आपण काही बघत नाही, म्हणजे मजहबच्या पलीकडचं जाऊन आपला एक संवेदना आहे, त्याच्या भावना आहे। तर त्यामुळे काश्मीरमध्ये एवढी मोठी घटना घडली, आपण आलो त्याचा निषेध करतो आपण या सर्वांच्या वतीने, पाकिस्तानचा ज्यांनी ही घडून आणली त्याच्या ह्याचा। आणि अशाच पद्धतीने आपण पुढेही लोकांमध्ये आपला आणखी समाजामध्ये बाकीच्या समाजामध्ये सुद्धा हा मेसेज द्यायला पाहिजे की आपण एक भारतीय म्हणून ही आपली भावना आहे, एकच
एक आहोत, एका विचाराचे आहोत, समभावना आहोत, कोणतेही गव्हर्नमेंट असले, कुठलेही सरकार असले, परंतु आपला जो हा भाईचारा आहे तो आपण कायम ठेवला पाहिजे असं माझं मत आहे. या निमित्ताने मला एक थोडासा एक वेगळ्या ट्रॅकवर जायचा जो याच्याशी जोडलेला पैलू आहे. आतापर्यंत आपण आपली हे चिपळूण शहर म्हणा किंवा कालुस्ते आणि आसपासची जी गावं कनेक्टेड आहेत मला एका फॅमिलीसारखी राहिले. तुम्हाला थोडीशी एक मी शहानावाशी चर्चा करत होते तशी मला अशी एक दबाव आणि थोडस हे वाटतंय चिंता वाटायला लागली. आपण तर आहोत म्हणजे आपण ह्या गोष्टी करतो, आणखी 2 वर्षांनी लोक डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतायत म्हणजे नॅशनल हायवे होतोय इकडे आपला कराडचा बँगलोर कोल्हापूर याच्यापर्यंत जातोय तो हायवे होतोय. मायग्रेशन होणार आहे म्हणजे स्थलांतर होईल, लोक आएंगे जाएंगे रहेंगे बिझनेस करेंगे सब कुछ होगा, बाहेरची लोक पण येतील. त्यावेळी त्या काळामध्ये या 2-3 वर्षामध्ये एवढी डेव्हलपमेंट होईल जे आज आपण सगळे एकत्र ओळखतोय कपाला. म्हणजे आपण सकाळी जरी बाजारपेठेत गेलो तरी रस्त्यावर पण हात धरतो पैसे हो क्या ठीक ठाक हो इथपर्यंत आपलं चालतंय. परंतु त्यावेळी जेव्हा ही लोक बाहेरून बिझनेसच्या निमित्ताने येतील कोणी असू दे म्हणजे त्याला हे नाही आहे त्यावेळी आपल्याला खरी आपली चॅलेंज आहे दाखवत आहे की आपला हा सगळा फॅमिलीयर आहे म्हणजे कौटुंबिक जो आहे विषय तो तसा टिकवता आला पाहिजे आणि त्या लोकांना टिकवायला भाग पाडले पाहिजे जे कोण येतील ते सगळेच असतील अशा त्याला भाग नाही. तर त्यामुळे डेव्हलपमेंट हा विषय आहे त्याबद्दल चांगलंच नाही, डेव्हलपमेंटचं स्वागत केलंच पाहिजे. त्या निमित्ताने सुद्धा आपल्याला ही गोष्टीची पण कुठेतरी ही जाणून ठेवली पाहिजे. आज या दुःखद गोष्टी म्हणजे ही जी दुर्दैवी घटना घडली, मी एप्रिलमध्ये जातोय काश्मीरला, आता जतीन देसाई जे सिनियर जर्नलिस्ट आहे त्यांच्याशी आता मी बोललो म्हणजे कसा माहोल आहे जावं नाही असं तसं काही हे नाही पुलवामा, तर त्या तिथे जाऊन मी पण थोडी माहिती घेणार आहे रिपोर्टसाठी स्पेशल रिपोर्ट करण्यासाठी. 1-8 दिवस मी जातोय काश्मीरमध्ये, मी ह्याच्या अगोदरही काश्मीरला जाऊन आलो आहे म्हणजे मला वाटते 20-22 वर्ष आली शहानवाज सर होतं त्याला माहिती येतो, मी इथून सागरला पण त्याच्यावर लिखाण केलं होतं त्याच्याने. आताच्यामध्ये थोडासा फरक आहे काश्मीरमध्ये, त्यावेळी अतिरेक्यांची टेररिझमची संख्या प्रचंड होती, आता ती कमी झाली. आपल्याला सरकारला एक आव्हान असं करावं लागेल की जो हे आहे संवाद तुटला आहे कुठेतरी काश्मीर जनतेशी तो या निमित्ताने पुन्हा एकदा तो चालू करायला पाहिजे, त्या याच्याशी ती नाळ कनेक्शन व्हायला पाहिजे. आणि जो आपण ह्या निमित्ताने मागणी केली पाहिजे की जो टेररिझम पाकिस्तान हे करतोय त्याला अगदी सख्त पद्धतीने निपटवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही यू गिव्ह टू फ्री हँड टू आर्मी लष्कराला तुम्ही फ्री हँड दिलं पाहिजे. त्याचबरोबर काश्मीरमधली जी अनएम्प्लॉयमेंट आहे किंवा जो यंग जनरेशन आहे त्यांच्याशी पण तुम्ही हळूहळू तुमचा संवाद वाढवला पाहिजे. ह्या 2 गोष्टी सायमल्टेनियसली व्हावा असं माझं स्वतःचं मत आहे, ही पत्रकार म्हणून मी जे ऑब्झर्वेशन करतो. तर हा सोल्युशन पुढे मिळू शकेल. याच्या अगोदर पठाणकोटला हल्ला झाला, त्याच्या अगोदर उरीमध्ये एक हल्ला झाला, हा 3रा अटॅक मोठा अटॅक आहे. आणि त्यामुळे होतंय काय माहिती का देशामध्ये, आधी सोशल मीडिया वाढलंय न्यूजपेपर तो अखबार तो आम चला तुम्ही टी व्ही बघताय सगळं करताय, पण त्यावर एक 3री आणखी तयार झाली पॉवर दॅट इज कॉल्ड अ सोशल मीडिया आणि नोबडी कॅन कंट्रोल दॅट सोशल मीडिया, किसी के हात में उसका कंट्रोल नाही आहे. आप भी चला दे मैं भी चला दो आप भी चला दे सभी चला दे न्यूज जिसको जैसा मिलेगा वैसा वो करते. त्याच्यातून होत आहे काय माहिती का गैरसमज जास्त पसरवले जातात समजपेक्षा. ऍक्च्युअल सांगतो चांगली चांगली बातमी लोक व्हायरल करण्यापेक्षा गैरसमजच जास्त पसरवले जातात. आणि अशा वातावरणामध्ये संभ्रमाच्या संशयाच्या वातावरणामध्ये
काही काळ तर चालू राहिला असं माझं ऑब्झर्वेशन आहे. अशा गोष्टी घडू नये म्हणून आपण जसे आता एक जबाबदार रिस्पॉन्सिबल आपण नागरिक म्हणून एकत्र आलो तर आपली ही सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा वेळी त्याच्यावर असं कोण करत असेल तर त्याच्यावर आपला कंट्रोल राहिला पाहिजे, त्याला तिथं हटकलं पाहिजे. आणि मला वाटतं ही जी सभा आहे जरी कॉम्पॅक्ट असली कमी असली कमी याच्यामध्ये तरी ही ही जी सभा आहे किंवा हे जे आयोजन आहे हा मोठा मेसेज देईल. तर वी आर युनायटेड, आम्ही एकत्र आहोत, एकच आहोत, आम्ही भारतीय म्हणून फॅमिलीवर आहोत. उधर किधर ही होगा, किसी भी कोने पे देश के कुछ भी होगा तो हम इधर इकट्ठा आएंगे जरूर, बराबर आएंगे. आने वाला किसी भी वक्त होगा, कैसा भी होगा, आम्ही आमच्या आमच्या भावना प्रेम भाईचारा हा आमचा असंच कायम ठेवला पाहिजे. पण ह्या ह्या सगळ्या संभ्रमाच्या वातावरणाला दूर करण्यासाठी एक किंवा थोडंसं बाजूला करणार एक आश्वासक पाऊल आपण पुढे टाकलंय त्याबद्दल मी दाऊदभाई पडकार ॲक्च्युली हा प्रसंग तसा नाही आहे म्हणजे कोणाचं अभिनंदन किंवा कौतुक करू, पण ही एक चांगली स्टेप घेतली तुमच्या डोक्यात हा पण विचार आला म्हणून मी लगेच मी गोव्याला गेलो होतो ॲक्च्युली की असा पण एक पॉझिटिव्ह विचार आला की नाही आपण आपल्याला हे केलं पाहिजे. सो मला वाटतं ही अतिशय चांगली सुरुवात स्टेप आहे, एक स्टेप आहे. लोक काम करत असतात, मी याला पण बोललो होता की काम होत राहील, रस्त्याची कामं होत राहील, राजकारण होत राहील, पॉलिटिक्स होता राहील, सब कुछ होता राहील, हे फार महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही पाऊल उचललं, मला बोलवलं, आपण सर्वांनी मिळून ह्या ह्याचं कंडोलन्स जाहीर केला आणि त्याचबरोबर आपण निषेध पण करायचा आहे. तो निषेध पण बाकी समजा केला आहे, टेरिझमला पण सारा द्यायचा नाही, सरकारला पण आव्हान करायचं आहे या निमित्ताने. तुम्ही मला बोलवलं याबद्दल मी आपले धन्यवाद करतो या भावना व्यक्त करण्यासाठी. जय हिंद, जय भारत. आता मी जरा सर्वांना हे करतो की आपण जरा घोषणाबाजी करूया जेणेकरून आपला कुठंतरी मेसेज हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय नरेंद्र मोदीजीवर पोचावा की आम्ही भारतीय लष्कराच्या पाठीशी आहे आणि जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद. गली गली में शोर है, पाकिस्तान शोर है. गली गली में शोर है, पाकिस्तान शोर है. गली गली में शोर है, पाकिस्तान शोर है. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. अशा शेवटला मी सर्वांना एक विनंती करेन की आपण ही सभा ही आपण शोक सभा राष्ट्रगीत राष्ट्रगीत म्हणून आपण ही संपवूया. तर मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपापल्या जागेवर उभा राहावं. बिरेट सावधान, बिरेट विश्राम, बिरेट सावधान. जन गण मन नायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा गाविल उत्कल वंद. इंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाए तव जय गाथा. जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.